नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर अ व्हेरी लाँग 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 टाइम. 3-4 वीक झाले आहेत मी काही पोस्ट नाही केले. सो विदाउट वेस्टिंग मोर टाईम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो आज मी जाते आहे मीन्स मी ऑलमोस्ट पोहोचली आहे जुम्मापट्टीला. मी इथे बाईकवरून आली आहे, बट तुम्ही ट्रेननी येऊ शकता. ट्रेननी आलात तर नेरळ स्टेशनला उतरायला लागेल तुम्हाला, आणि तिथून टॉय ट्रेन असतात आणि प्लस टॅक्सी पण सुद्धा असतात. टॉय ट्रेन बहुतेक तरी पावसाळ्यात बंद असतात, कारण की खूप रिस्क आहे इथे खालून वरती यायला. तर तिथून बंद असतात, बट वरतून म्हणजे अमन लॉजच्या इथून असतात चालू. मी तुम्हाला अमन लॉज वगैरे सगळं ते वरती गेल्यानंतर दाखवते. सो या दोन ऑप्शन्स आहेत, एक तर टॅक्सी ट्रेननी आला तर ओके, एक तर टॅक्सी किंवा टॉय ट्रेन, किंवा मग तुम्ही गाडीने येऊ शकता. जर टॅक्सीनी आला तर 80 रुपीज पर सीट घेतात ते लोक. अगदी स्टेशनच्या बाहेरच सगळे टॅक्सीवाले उभे असतात. तुम्ही ट्रेनमधून वगैरे स्टेशनच्या बाहेर आला की सगळे तुमच्या पाठी येतात आणि लगेच टॅक्सी हवी आहे का टॅक्सी हवी का विचारत बसतात. सो या आणि टॉय ट्रेन इथून येते. तुम्हाला तो ट्रॅक दिसतोय, सो तिथून टॉय ट्रेन येते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर टॅक्सीने आलात ना तर ते लोक पूर्ण माथेरानपर्यंत नाही सोडत तुम्हाला, ते दस्तुरीपर्यंत सोडतात. दस्तुरी कुठे आहे ते सुद्धा मी वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. सो या लेट्स स्टार्ट. माथेरानला जर तुम्ही टॉय ट्रेनने गेलात तर 3 स्टेशन लागतात. पहिलं म्हणजे जुम्मापट्टी जिथे आपण आता आहोत, दुसरं वॉटर पाईप्स, आणि त्यानंतर अमन लॉज नावाचं स्टेशन लागतं आणि त्याच्यानंतर आपण पोहोचतो. अजून तर आपण माथेरानला सुद्धा पोहोचलो नाही तरी एवढा छान व्ह्यू दिसतोय, एवढं मस्त क्लायमेट आहे, खूप छान फिलिंग आहे, खूप म्हणजे एकदम वेगळंच काहीतरी आहे. मी ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग मी खूप वेळ माथेरानला येऊन गेली आहे, बट मी जेव्हा पण येते ना माथेरानला तेव्हा लाईक एकदम वेगळीच फिलिंग असते, प्रत्येक वेळी वेगळीच फिलिंग असते. ऑल्सो मला इथे ब्लॉग करायला ॲक्च्युली खूप भीती वाटते, कारण की इथे लाईक खूप माकड आहेत आणि खूप लाईक भीती आहे. इथे कॅमेरा वगैरे घेऊन जातात, ते जे हातात असेल तुमच्या ते घेऊन जातात. सो मला इथे खूप भीती वाटते ब्लॉग करायसाठी. सो कदाचित या रोडला ब्लॉग थोडा कमी होईल, बट आतमध्ये गेल्यानंतर आय ट्राय माय बेस्ट. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मगाशी दस्तुरीला जिथे मी तुम्हाला जिथे आपण एंट्री फीज वगैरे पे केली, तर तिथे एंट्री फीज 50 रुपीज फॉर ॲडल्ट आहे आणि 25 रुपीज
चिल्ड्रनसाठी. तिथे तुम्ही जेव्हा रसोईला पोहोचता ना, त्या सगळी लोक तुमच्या पाठी तुम्हाला पूर्ण घेऊन बसतात आणि लाईक सगळे तुमच्या पाठीपाठी येतात, कारण की मीन्स ते हॉटेलवाले किंवा घोडेवाले आणि कुली वगैरे सगळे तुमच्या पाठीच लागतात की म्हणजे हायर करायला वगैरे. सो प्लीज बी स्मार्ट इनफ. आणि ते खूप ओवर प्राईस सांगतात, जास्त हे कर सांगतात. सो बघा तुम्ही, बार्गेन करा त्यांच्याकडून आणि प्राईस कमी करा जर त्यांनी जास्त प्राईस सांगितली. जरा नाहीतर मग जर काय काय जणं आहेत अशी ते खूप ऑनेस्ट पण आहेत, लाईक एवढी जास्त प्राईस वगैरे सांगत नाही. सो त्यांच्यासोबत बार्गेन नका करू, बिकॉज ऑब्व्हियसली ते पण पोटासाठी कमवतात. सो या जे लाईक जास्त प्राईस सांगतात त्यांच्याकडूनच बार्गेन करा. आपण दस्तुरीला तर पोचलं, पण अजून आपण माथऱ्याला नाही पोचलो आहे. सो माथऱ्याला अगेन इथून तीन ऑप्शन आहेत जायला. पहिला ऑप्शन म्हणजे टॉय ट्रेन आहे. सो टॉय ट्रेनसाठी फर्स्ट सेकंड क्लाससाठी 45 रुपीज ट्रेन आहे. समथिंग 20 का 40 मिनिट्स घेते, काय ते मॅक्झिमम 40 मिनिट्स घेते ट्रेन. आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन आहेत घोडे. सो घोडे पण ओवर प्राईस, लाईक खूप जास्त कॉस्ट सांगतात. सो प्लीज बार्गेन करा जर जास्त प्राईस सांगितली तर. आणि थर्ड ऑप्शन म्हणजे देवाने दोन पाय दिले आहेत, ते वापरा कधीतरी. सो या आम्ही तर आता चालत जातो आहे वन, बिकॉज लाईक तुम्ही चालत जाण्याचा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला खूप मस्त सीनिक व्ह्यू दिसतं चालत जाताना म्हणजे रस्त्यातच. आणि दुसरा ॲक्च्युली बजेट नाही तेवढा, सो चालत जातो आहे. अजून एक जेव्हा तिकीट काउंटरच्या इथे तुम्हाला तिथे खूप कुली भेटतात, तर ते तुम्हाला फक्त अमन लॉज, कारण की अमन लॉजला टॉय ट्रेन्स येतात. सो अमन लॉजपर्यंत ते तुम्हाला सोडायला 100 to 150 रुपीज कॉस्ट करतात. आणि चालत गेला ना तुम्ही तर फक्त 10-15 मिनटं अंतर आहे, आणि त्याच्यासाठी ते लोक 100-150 रुपीज घेतात. सो प्लीज अशा लोकांपासून लाईक स्मार्ट राहा थोड्या आणि फूल होऊ नका. Feel the waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight, chemicals collide. Hold tight, hold tight. Dripping lights paint the skies, all because
फायनली रीच द मार्केट आणि इथे एक पॉईंट आहे माधवजी पॉईंट. ॲक्च्युली गार्डन आहे बट त्याच्या आतमध्ये पॉईंटसुद्धा आहे. सो आम्ही तिथे आहोत आता आणि व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, म्हणजे एक्झॅक्ट व्ह्यू नाही दिसत आहे कारण की खूप फॉग पण आहे, बट ते फॉग एवढा सुंदर दिसत आहे ना. लाईक चला तर शार्लोट लेकला जाऊया आता. माथेरानमध्ये राहणाऱ्या लोकांना जे पिण्याचं पाणी भेटतं ते या लेकचं असतं. Open eye, feel the waves cut through me, hypnotized by the sounds I breathe.